उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली तर उपोषणकर्त्यास उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे हलवले. मुखेड तालुक्यातील बरहाळी येथील असलेल्या SBI बँक शाखा बरहाळी या बँकेकडून ग्राहकाची फसवणूक झाल्यामुळे बँक मॅनेजर अनिता रंजोन यांना निलंबित करावे व बँक मॅनेजर यांची अकालपट्टी करून लोन मंजूर करावे या मागणीकरता उपोषणकर्ते बंडू तालिमकर व लता तालिमकर यांनी आमरण उपोषणाचे हत्यार हाती घेऊन दिनांक 14 ऑगस्ट रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेसमोर मुलाबाळाने घेऊन आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर एकीकडे भारत देश स्वातंत्र्याच्या 75वा अमृत महोत्सव आनंदाने साजरा करीत असताना दुसरीकडे माझ्यावर अन्याय झाला असून माझी फसवणूक SBI बँक शाखा वराळी यांनी केली असल्याचं उपोषणकर्त्याने म्हटलं आहे. आणि त्यामुळे उपाशीपोटी 4 मुली व 5 वर्षाचा मुलगा व पत्नी असा परिवार घेऊन बंडू तालिमकर यांनी आमरण उपोषण सुरू केले. वेळोवेळी बारहाळी येथील वैद्यकीय अधिकारी यांनी उपोषणकर्त्या परिवारास देखभालकरिता उपचार केला. मात्र दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आणि वैद्यकीय अधिकारी यांना याबाबत निदर्शनास आल्यानंतर पुढील उपचाराकरिता मुखेड येथे त्यांना हलवण्याचा सल्ला पोलीस प्रशासनानं दिला. मात्र उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला तेव्हा पोलीस प्रशासनाने उपोषणकर्त्यास उपचार करण्याकरता मोठ्या प्रमाणात फौजफाटा मागून घेतला. शेवटी उपोषणकर्त्यास बराच वेळ समज दिल्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरता मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथून अन्नत्याग आमरण उपोषण उपोषणकर्ते करत आहेत. मात्र नामांकित असलेली बरहाळी येथील SBI बँकेने आतापर्यंत उपोषणकर्त्यांची दखल घेतलेली नसून फसवणूक करणाऱ्या बँक मॅनेजर अनिता रंजोन व या बँकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल का केला जात नाही अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, सतीश वाघमारे, बरहाळी, नांदेड. ताज्या अपडेट्स साठी जागृत महाराष्ट्र ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा.